नमस्कार, मी सविता पाटील। चला तर मग आज आपण बनवूया नागलीच्या पिठापासून लाडू। खूप पौष्टिक लाडू आहेत या आजची रेसिपी। नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी नागलीच्या पिठापासून लाडू बनवणार आहे। आपण नागलीचं पण पीठ म्हणू शकतो किंवा नाचणीचं पण म्हणू शकतो। तर मी 1.5 वाटी नागलीचं पीठ घेतलेलं आहे, ह्याच वाटीने 1.5 वाटी घेतलेले आहे मी, आणि 1 वाटी तूप, 1 वाटी गूळ, आणि बदाम काजूचे असे काप करून घेतले मी छोटे छोटे, 5-6 बदाम काजू घेतले होते मी, आणि वेलायची पोडी घेतलेली। तर मी गूळ ज्या वाटीने घेतलं त्याच वाटीने 1.5 वाटी नागलीचं पीठ घेतलेलं आहे मी। तर मग चला करूया सुरुवात। तर बघा, कढई ठेवलेली मी। आता कढईमध्ये आता तूप घालू आपण। तूप तुम्ही कुठलंही घेऊ शकता। मी आता अर्ध तूप घातलं, बाकीचं नंतर घालेल मी। आता तूप छान पकळून घ्यायचं आहे आपल्याला। बघा, तूप छान मस्त पकळले। आता मी त्याच्यामध्ये नागलीचं पीठ घालते। नागलीचं पीठ गॅस कमीच ठेवायचं आहे, आणि 5 ते 6 मिनटं छान असं भाजून घ्यायचंय। पूर्ण अशा गठोळ्या म्हणून घ्यायच्या आहे आपल्याला। तूप आणि पीठ छान मिक्स करून घ्यायचंय अशा पद्धतीने। खूप पौष्टिक आहेत नागलीचे लाडू, खूप जीवनसत्व आहेत नागलीच्या पिठामध्ये। कॅल्शियम आहेत, व्हिटॅमिन आहेत, भरपूर असे जीवनसत्व आहेत। बघा, मस्त भाजलं जातं पीठ आपलं। तो पण सोडते ते आता मस्त। बघा, मस्त छान भाजले गेले। आता आपण जे तूप उरलेलं आहे ते पण नंतर टाकून देऊ। तुम्ही तूप तुमच्या आवडीनुसार घाला, कमी जास्त। मी थोडं तूप जास्तच घातलेलं आहे। तर बघू शकता तुम्ही, मस्त भाजला गेलेला आहे आपला नागलीचं पीठ, आणि तेव्हा तूप पण कधी सुटलं झाला। आता मी कढई साईडला ठेवते। आता थंड द्यायचं आहे आपल्याला। आता मी गॅसवरती मी पाक तयार करून घेते थोडंसं। तर ते 1 वाटी गोळ घेतलेलं आहे मी। त्याच्यात पाणी टाकायचं आहे। पाणी थोडंसं टाकायचं आहे। अर्धा कापला सुद्धा पाणी कमी टाकले मी, म्हणजे पाक आपला लवकर तयार होईल। पाक असा हलवत राहायचा आहे म्हणजे पटकन तयार होईल। बघू शकता तुम्ही, पाण्यात गूळ मस्त वितळतोय। बघा, आपल्याला 3 ते 4 मिनटं असं घालत राहायचंय। नॉर्मल पाक करायचं आहे आपल्याला, जास्त नाही करायचं आहे। तर बघा, 4 ते 5 मिनटं झालेले, त्यांनी नॉर्मल पाक तयार झालेला आहे आपला। बघा, तर बघू आता आपण पाक तयार झाला का बरं। बघा, नॉर्मल पाक तयार झालेला आहे। आता आपण बघणी काढून घेऊ। आता आता नागलीचं पीठ
ठेवू आता गॅसवरती. आता याच्यामध्ये वेलची पोळी घालणार आहे. अर्धा चम्मच घेतलेली होती मी. आणि ड्रायफ्रुट्स, बदाम आणि काजूचे काप ते छान मिक्स करून घेऊ अगोदर. बघा अशा पद्धतीने आपण जो पाक तयार केला आहे तो त्याच्यात टाकू. आता छान मिक्स करून घेऊ. अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा थोडा करत पूर्ण पाक टाकायचं आहे आपल्याला. बघा मला मी पूर्ण टाकलेला आहे पाक. आता मी परत 2 ते 3 मिनिट असं हलवत राहणार आहे. छान एकत्र करायचं आहे पाक आणि नागलीचं पीठ. छान मिक्स झालेलं आहे. पूर्ण एक जीव करून घेतला होता मी. बघा आणि कडेला पण सोडतं आहे म्हणजे आपला तयार झालेला आहे आता पाक पण आणि नांगलीचं पीठ पण. छान असा खमंग वास सुटलेला आहे मस्त. तयार झालेला आहे आता आपल्याला. आता आपण 5 ते 10 मिनटं थंड होऊ देऊ. आता गॅस बंद करते. छोटीशी एक तयारी घेतलेली छोटी. आता मी सगळं मिश्रण याच्यात काढून घेते. थंड करायचं आपल्याला 5 ते 10 मिनटं. नंतर थंड झाल्यावर आपल्याला छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे. तर बघा मस्त थंड झालेलं आहे. जसं थंडाने करायचं नॉर्मल कोमट कोमट ठेवू द्यायचं आहे. तर बघा मस्त पीठ थंड झालेलं आहे आपलं नागलीचं पीठ. आता आपण छोटे छोटे मस्त लाडू बांधून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बांधा लहान मोठे. मस्त झालेले. बघा अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण लाडू बांधून घ्यायचे. खूप छान लागत हे नाचणीचे लाडू. लहान मुलांसाठी खूप पौष्टिक आहेत. तुम्ही करून बघा घरी. अशाच पद्धतीने मी पूर्ण लाडू बांधून घेणार आहे आता. तर बघू शकता तुम्ही आपले मस्त नागलीच्या पिठापासून बनवलेले लाडू तयार झालेले आहेत. आता मी एकच वाटी पीठ घेतलेलं होतं ते. तर बघू शकता तुम्ही लाडू तयार झालेले आहेत आपले आता मस्त. खूप छान झालेले आहेत लाडू. तर आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.